नगर न्यूज 18 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर तालुक्यात हत्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता। बलात्कार आणि खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा होता आरोप। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीने पीडितीला लाकडी दांडक्याने मारले, त्यामुळे पीडितेला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यावेळी पीडित ही गर्भवती असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर पीडिता हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यापूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला होता। त्यानंतर आरोपीने पीडिता स्त्री आणि स्वतःचा पळशी येथील रस्त्यावर अपघात झाला व त्यातूनच तिचा मृत्यू झाला असा बनाव तयार केला होता। नंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने घटनेचा सखोल तपास करून आरोपी खून व बलात्कार करून अपघाताचा बनाव रचल्याच्या निष्कर्षावर पोहोचून आरोपी विरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली। त्यानुसार आरोपीतर्फे ॲडव्होकेट परिमल की फळे यांनी सदर साक्षीदारांचे उलट तपास घेतले, तर हा खून नसून अपघातच आहे असा बनाव आरोपीतर्फे केला। ॲडव्होकेट परिमल की फळे यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास आणि युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश MH मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपी यास निर्दोष मुक्त करण्याचा निकाल पारित केला। सदर खटल्याकामी ॲडव्होकेट परिमल की फळे यांना ॲडव्होकेट सागर गायकवाड आणि ॲडव्होकेट अभिनव पालवे यांनी सहाय्य केले। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 18, अहमदनगर। महत्त्वाच्या बातम्यांसाठी नगर न्यूज 18 ला सबस्क्राइब करा।